छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रातून सुटका या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने दरवर्षी इंडो ॲथलेटिक सोसायटीतर्फे पुणे शिवनेरी पुणे अशा 200 किलोमीटर सायकल राईडचे आयोजन करते। यावर्षी 575 सायकल स्वारांनी यामध्ये सहभाग घेतला। सदर वर्ष पुणे ते शिवनेरी या राईडचे चौथे वर्ष आहे। पर्यावरण आणि आरोग्य याचा संदेश समाजामध्ये देत सदर सायकल स्वारी मार्गक्रमण करते। एका दिवसामध्ये तब्बल 100 किलोमीटर अंतर 5 ते 6 तासांमध्ये पार केले। शनिवार 2 सप्टेंबर रोजी मोशी येथील गोडाऊन चौक येथून सकाळी 6 वाजता सदर सायकल राईडला झेंडा दाखवून सुरुवात झाली। यावेळी IASचे अजित पाटील गणेश भुजबळ उपस्थित होते। आग्र्याहून सुटका या ऐतिहासिक प्रसंगाला इतिहासात अतिशय महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून 17 ऑगस्ट 1666 साली सुटले होते। या घटनेला यावर्षी 365 वर्ष पूर्ण झाली। ते आग्रा येथून निघून मथुरा प्रयागराज वाराणसी गया कटक हैदराबाद मालखेड विजयपूर गोकर्ण पन्हाळा आणि राजगड किल्ला असे 1300 किलोमीटर अंतर 13 दिवसांमध्ये पार करून राजगडावर 30 ऑगस्ट रोजी पोहोचले होते। याच महाराजांच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी आम्ही दरवर्षी पुणे ते शिवनेरी राईड आयोजित करतो असे IASचे सदस्य गजानन खैरे यांच्यातर्फे सांगण्यात आले। 17 ऑगस्ट 1666 या दिवशी महाराज आग्र्यावरनं सुटका झाली आणि 30 ऑगस्ट 1666 रोजी महाराज राजगडावर पोचले। या घटनेला यावर्षी 356 वर्ष पूर्ण झाले। त्यानिमित्तानं इंडो ॲथलेटिक सोसायटी यांनी ही ऐतिहासिक राईड शिवनेरी व किल्ल्यावर आयोजित केली होती। त्यानिमित्तानं जवळपास 400 सायकलिस्ट या सायकल मोहिमेत सहभागी झाले होते आणि महाराजांच्या या सुटकेच्या घटनेला आपण या आपल्या सर्व मावळ्यांतर्फे इंडो ॲथलेटिक सोसायटीच्या सर्व मावळ्यांतर्फे आपण महाराजांच्या सुटकेसाठी आदरांजली अर्पण करतोय आणि हा ऐतिहासिक सण साजरा करतोय। धन्यवाद। पुणे ते शिवनेरी सायकल मार्ग नाशिक फाटा राजगुरुनगर मंचर नारायणगाव शिवनेरी असा होता। अष्टविनायकामधील लेण्यांद्री करून सर्व सायकलिस्ट ओझर येथे मुक्कामासाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास संपन्न झाला असे IAS शिवनेरी सायकल राईडचे प्रमुख मदन शिंदे दादासाहेब नखाते प्रशांत तायडे आणि अविनाश चौगुले यांच्यातर्फे सांगण्यात आले। पुणे या ठिकाणी इंडो ॲथलेटिक सोसायटीच्या वतीने जवळजवळ 400 सायकल स्वार या ठिकाणी पुणे ते शिवनेरी असं या ठिकाणी सायकलिंग करत आलेला आहात। अतिशय मी या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो की या माध्यमातून तुम्ही सर्वांच्या सर्व जनतेमध्ये आपल्या आरोग्याच्या काळजीची जनजागृती करत आहात। अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि या उपक्रमासाठी तुम्हाला जुन्नर पोलीस स्टेशनकडनं आमच्या खूप खूप शुभेच्छा। काही सहकार्याची आवश्यकता असल्यास तुम्ही आम्हाला कळव, आपण तुम्हाला रिटर्न जाईपर्यंत आम्ही तुम्हाला सर्व सहकार्य करू। धन्यवाद। नियोजनामध्ये गिरीराज उमरीकर अमित पवार रमेश माने सुशीलजी मोरे श्रीकांत चौधरी मारुती विधाते प्रतीक पवार सुशील मोरे श्रेयस पाटील अजित गोरे अमित पवार अविनाश अनुशे प्रणय कडू श्रीकांत चौधरी प्रतीक पवार कैलाश शेठ टापकीर प्रकाश कांबळे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली। 8 ऑक्टोबरला अमरावती येथे अमरावती हाफ मॅरेथॉन आहे। याच्यामध्ये 21 किलोमीटर रन 10 किलोमीटर पॉवर रन विद्यार्थ्यांसाठी 5 किलोमीटर आणि फॅमिलीसाठी 5 किलोमीटर रन असे इव्हेंट आहेत। तर अमरावतीकरांनी यामध्ये भाग घेऊन आपले स्वास्थ्य चांगले राखावे यासाठी हा इव्हेंट घेण्यात येत आहे। तर जास्तीत जास्त स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घ्यावा। बक्षीसुद्धा ठेवलेली आहेत। ऑनलाईन आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल, ऑफलाईनसुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची व्यवस्था आहे। राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरु सायकल क्लब नारायणगाव येथे साई संस्था व शिवनेरी ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे स्वागत करण्यात आले। श्रीराज हॉटेलतर्फे सर्वांना मसाला दूध वाटप करण्यात आले।